तर विद्यार्थ्यांनो त्यांनी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे या सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यापूर्वी आपल्या सर्वांना दिवाळीच्या एक्झाम जी के अकॅडमीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुपर क्लासला सुरू करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की संसदेचा जो प्रथम नागरिक असतो तो, तो कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते कोणाचा संसदेचा प्रथम नागरिक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे राष्ट्रपती या व्यक्तीला संसदेचा प्रथम नागरिक म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा वापर मुख्यत्वे कशासाठी केला होता ते सांगायचं आहे व्यक्ती आहेत शाहू महाराज यांनी आपल्या सत्तेचा मुख्यत्वे कशासाठी वापर केला होता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोककल्याणासाठी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा मुख्यत्वे वापर केला होता उद्धव ठाकरे यांनी कोणत्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे सोडलेले होते उद्धव ठाकरे यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे चार म्हणजेच एकोणतीस जून या दिवशी एकोणतीस जून दो दोन हजार तेवीस या दिवशी उद्धव ठाकरेंनी आपले मुख्यमंत्रीपद सोडलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न सभागृहापासून माहिती लपवून ठेवण्यास काय म्हटले जाते ते सांगायचं आहे कोणत्याही सभागृहापासून माहिती लपवून ठेवण्यास तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हक्कभंग असे जे आहे कोणत्याही सभागृहापासून माहिती लपवून ठेवण्यास म्हटले जात असते पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पंचायत राज संस्था ही एकूण किती स्तरीय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पंचायतराज संस्था तर ऑप्शन क्रमांक वित्तीनं तीन योग्य आहे महाराष्ट्रातील जी पंचायत राज संस्था आहे त्रिस्तरीय असलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे कोणत्या वर्षी झालेली आहे ते विचारलेलं आहे आपल्याच राज्याची स्थापना कोणत्या वर्षी दिवशी झाली ऑप्शन क्रमांक एक योग्य एक आहे एक मे एकोणीसशे साठ या वर्षी या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे हु वेर शूद्राज हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला अर्पण केलेला होता ग्रंथ आहे हु वेर शुद्राज तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानो या ठिकाणी दोन योग्य आहे महात्मा फुले यांना बाबासाहेबांनी हु वेर शूद्रा हा ग्रंथ अर्पण केलेला आहे नोकरशाहीची जी निर्मिती आहे कोणत्या गव्हर्नरने केलेली होती कशाची निर्मिती तर नोकरशाहीची निर्मिती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं चार योग्य आहे लॉर्ड कॉर्नवालिस यांनी नौकरशाहीची निर्मिती केलेली होती राज्यपालाची नेमणूक करण्याचा जो अधिकार आहे घटनेने कोणाला दिलेला आहे व्यक्ती आहेत राज्यपाल यांची नेमणूक करण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती यांना राज्यपालाची नेमणूक करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे अमृतसर या ठिकाणी खालीलपैकी कोणती घटना घडलेली आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे ठिकाण आहे अमृतसर या ठिकाणी कोणती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे अमृतसर या ठिकाणी घडलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या उच्च न्यायालयात सर्वात मोठे न्यायिक क्षेत्र आहे ते आपल्याला विचारलेलं आहे न्यायिक क्षेत्र सर्वात जास्त असलेले उच्च न्यायालय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे जे न्यायिक क्षेत्र आहे सर्वात मोठे आहे कोणत्या शब्दाचा जो उल्लेख आहे भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला नाही ते आपल्याला सांगायचं आहे असा कोणता शब्द आहे ज्याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे अर्थसंकल्प हा जो शब्द आहे शब्दाचा उपयोग राज्यघटनेत के नाही केलेला आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील पश्चिम घाटांना काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे महाराष्ट्रातील तसेच कर्नाटकातील पश्चिम घाटांना तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे थे महाराष्ट्र तसेच कर्नाटक येथील पश्चिम घाटांना सह्याद्री असे म्हटले जाते भारूड हा प्रसिद्ध रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला आहे प्रकार के आहे भारूड कोणत्या संतांनी रूढ केला आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे भादसा ही जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे कोणते आहे जलविद्युत केंद्र भादसा तर ऑप्शन क्रमांक विद्युत्यानं दोन योग्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये भादसा जलविद्युत केंद्र स्थित आहे, आहे? पुणे हा जो जिल्हा आहे महाराष्ट्राची कोणती राजधानी आहे ते सांगायचं आहे कोणता पुणे हा जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची शैक्षणिक तसेच <workitenın> सांस्कृतिक राजधानी असलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये आंबी नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे पुणे जिल्ह्यात मुख्यत्वे आंबी नदीवर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच पानसेत धरण जे आहे पुणे जिल्ह्यातील आंबी नदीवर स्थित आहे झाशीच्या जा राणीचे खालीलपैकी कोणते एक टोपण नाव होते ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे टोपण नाव झाशीची जा राणी यांचे कोणते होते तर व्यक्तर्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मनु असे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे टोपण नाव होते व्यक्तीला रक्तदान एका वर्षामध्ये एकूण किती वेळेस करू करता येते किंवा करू शकते ते विचारलेलं आहे रक्तदान एका वर्षामध्ये किती वेळेस करले जाऊ शकते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कमीत कमी चार वेळेस रक्तदान एका वर्षामध्ये एक व्यक्ती करू शकतो त्यापेक्षा नाही हंटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त जो भर आहे कशावर दिलेला होता कमिशन आहे हंटर या कमिशनच्या अहवालामध्ये भर कशावर दिला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे शिक्षणावर जो आहे हांटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त भर दिलेला होता खालीलपैकी कोणती एक नदी महाराष्ट्रात उगम न पावणारी आहे महाराष्ट्रात न उगम पावणारी नदी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कावेरी ही जी नदी आहे महाराष्ट्रामध्ये उगम न पाहणारी आहे तसेच कृष्णा कोयना गोदावरी ह्या सर्व नद्या आहेत महाराष्ट्रातील कुंभमेळा दर किती वर्षांनी भरला जात असतो किंवा भरवला जातो ते सांगायचं आहे <laughs> मेळावा आहे कुंभमेळावा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे दर बारा वर्षांनी भारतामध्ये कुंभमेळा हा भरवला जात असतो कुंभमेळा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किंवा जिल्ह्यात भरवला जातो ते विचारलेलं आहे कुंभमेळा दर बारा वर्षांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी भरतो तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरवला जातो सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी किंवा कुठे करण्यात आलेला होता वर्ष आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे रायगड या ठिकाणी जे आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोणते व्यक्ती बनले होते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रातील विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिले मुख्यमंत्री बनले होते महाराष्ट्र राज्याचे चरख्याला राष्ट्रध्वजामधून कोणत्या दिवशी काढून टाकण्यात आलेले आहे गांधीजींच्या चरख्याला तर ऑप्शन आप क्रमांक आपल्यासमोर चार योग्य आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी या वर्षी चरख्याला जो आहे राष्ट्रध्वजातून काढून टाकण्यात आलेले होते नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढा जो भाग आहे महाराष्ट्रातील कोणत्या राज सॉरी भारतातील कोणत्या राज्याने व्यापलेला आहे ते सांगायचं आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के हा भाग कोणत्या राज्याने व्यापला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्र राज्याने भारतातील एकूण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढा भाग व्यापलेला आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे कोणत्या बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तीन योग्य आहे पुणे या शहरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे विचारलेले आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे मुंबई या शहरामध्ये बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय स्थित आहे विनोबा भावे यांनी आपल्या सर्व लिखाणाच्या शेवटी कोणते वाक्य किंवा प्रीत वाक्य लिहित होते ते सांगायचं आहे कोणी विनोबा भावे यांनी शेवटी आपल्या लिखाणाच्या काय लिहित असे तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जै जगत असे विनोबा भावे आपल्या प्रत्येक लिखाणाच्या शेवटी लिहित असत पाहूया पुढचा प्रश्न आम्लपदार्थाची जी चव असते ती कोणत्या प्रकारची असते पदार्थ आहे आम्ल पदार्थाची चव कोणती असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आंबट जी आहे आम्लपदार्थाची चव असते पाहूया पुढचा प्रश्न ग्रामपंचायतचे सदस्य होण्यासाठी पात्रता कोणती आहे ते विचारलेलं आहे ग्रामपंचायतीचे सदस्य तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो ग्रामपंचायतीचे स सदस्य होण्यासाठी किमान एकवीस वर्ष पूर्ण असली पाहिजे गावच्या मतदान यादीमध्ये मत त्याचे नाव असले पाहिजे पाहूया पुढचा प्रश्न घटना समितीमध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता ते आपल्याला विचारलेला आहे समिती आहे घटना समितीमध्ये एकूण किती महिला होत्या ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एकूण पंधरा महिलेंचा समावेश घटना समितीमध्ये झालेला होता पाहूया पुढचा प्रश्न महालेखापाल यांच्या पदाचा जो कार्यकाल आहे किती वर्षाचा असतो व्यक्ती आहेत महालेखापाल यांच्या पदाचा कार्यकाल विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सहा वर्षाचा महालेखापाल यांच्या पदाचा कार्यकाल आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते सभागृह कायमस्वरूपीचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे कायमस्वरूपी असलेले सभागृह ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राज्यसभा विधानपरिषद हे दोन्हीही सभागृह कायमस्वरूपी असलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणता जिल्हा करतो किंवा कोणत्या जिल्ह्यात होते विद्युत निर्मिती सर्वात जास्त ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे दोन नागपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विद्युत निर्मि निर्मिती सर्वात जास्त होते प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते सांगायचं सा आहे प समाज प्रार्थना प्रार्थना हो आहे प्रार्थनाचे कार्यकर्ते कोण होते ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे विठ्ठल शिंदे यांनी जे आहे प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते व्यक्ती होते लोहखनिज प्रामुख्याने कोणत्या खडकात आढळते ते आपल्याला विचारलेलं आहे लोह खनिज कोणत्या खडकात आढळते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने लोह खनिज आढळत असते महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे जंगलाचे प्रमाण जे आहे किती टक्के येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो नऊ आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच एकवीस टक्के एवढे महाराष्ट्र राज्यामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण आहे सौरतापकामध्ये खालीलपैकी कोणता आरसा वापरला जात असतो कशामध्ये तर सौर तापकामध्ये कोणता आरसा वापरतात वित्तत्तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बहिर वक्र हा जो आरसा आहे सौर तापकामध्ये वापरला जात असतो भारताच्या जा दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणता देश आहे ते आपल्याला सांगायचं आहे दक्षिण दिशेला कोणता देश येतो तर वित्तत्तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य राहील श्रीलंका हा जो देश आहे भारताच्या दक्षिण दिशेला स्थित आहे लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनाने खालीलपैकी कोणती संघटना स्थापन झाली होती ते सांगायचं आहे लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहाने तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुस्लिम लीगची या संघटनेची स्थापना लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहाने झालेली होती राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करते ते आपल्याला सांगायचं आहे कोणत्या राष्ट्रीय महामार्गाची देखभाल तसेच दुरुस्ती विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती करत असते कशामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नसल्याकारणास्तर त्या त्यावर बहिष्कार टाकण्यात ता आलेला होता भारतीयांचा समावेश नसल्याकारणास्तव विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नसल्याकारणास्तव त्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाकोणाला पराभूत केलेले होते ते आपल्याला सांगायचं सा आहे लढाई आहे बक्सारची या लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाकोणाला परा पराभूत केले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सिराज उद्दोलाम मीर काझिम बादशाह शहा आलम या सर्वांना बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी पराभूत केलेले होते परकीय चलन मिळवून देणारा आंबा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे परकीय चलन मिळवून देणारा आंबा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हापूस आंब्याची जात सर्वात जास्त परकीय चलन मिळवून देणारी आहे सचिन तेंडुलकर शून्य रनावर एकूण किती वेळेस आउट झालेले आहेत ते सांगायचं आहे शून्य रनावर सचिन तेंडुलकर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी चार योग्य आहे एकूण वीस वेळा शून्य रनावर सचिन तेंडुलकर आपल्या आपल्या जीवन काळामध्ये झालेले आहेत खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यात येते आप ते आपल्याला सांगायचं आहे जम्मू काश्मीरमध्ये कोणते सरोवर येते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दाल सरोवर उलर सरोवर हे दोन्हीही सरोवर जम्मू काश्मीर या ठिकाणी येतात पाहूया पुढचा प्रश्न सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे प्रकल्प आहे सरदार सरोवर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे नर्मदा नदीवर सरदार सरोवर हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनो हे सुपर क्लास मला वाटते सर्वांनाच आवडलेली आहे आणि त्या कारणास सोडण्याच्या पूर्वी एक लाईक जरूर करा चालव तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढेही एकदम फ्री आणि लवकर पाहण्यासाठी तर मी तुकडा स्पेशल आणि फ्रेश सुपर